ही एका अशा मुलीची गोष्ट आहे जिची स्वप्न काहीतरी वेगळी होती. तिला डॉक्टर बनायचं होतं, पण काही अपरिहार्य कारणांमुळे तिला तो अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. त्याऐवजी तिला पोलीस खात्यात काम करावं लागतं. तर पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर, मुंबईला आल्यानंतर, शेगावहून मुंबईला आल्यानंतर ती कुठल्या कुठल्या परिस्थितीतून जाते, तिला काय अनुभव येतात, पोलीस खात्यात तिचा काय प्रवास आहे याचीही कथा आहे. तिचे वडील एक कॉन्स्टेबल होते, मुंबई पोलीसमध्ये होते. तर त्यांना अपघातात त्यांचं पोलीस कर्तव्य बजावताना अपघातात त्यांचं निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर ह्या मुलीला पोलीस खात्यात नोकरी मिळते. खरं तर ती डॉक्टर की म्हणजे मेडिकलच्या पहिल्या वर्षाला असते, पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे नाईलाजाने तिला हे पोलीस खात्यामध्ये यावं लागतं. आणि कधी मुंबईला आलेली नाही आहे, कधी वावरली नाही आहे, तर ती भांबावून जाते मुंबईला आल्यानंतर. तर तो तिचा प्रवास आहे, तो ह्या अख्ख्या मालिकेमधून आपल्याला पाहायला मिळेल. आणि तर तिचा हा संघर्ष, हा संघर्ष सगळा आपल्याला ह्या मालिकेतून बघायला मिळेल. आणि तुम्ही न चुकता ही दररोज सोमवार ते शनिवार 7:30 ही सोनी मराठीवर सिरियल पहा, तुम्हाला नक्की आवडेल. ही जी मुलगी आहे, हां, तिला पोलीस खात्यामध्ये जे संघर्ष आहे त्याच्याशी कशा पद्धतीने तोंड द्यावं लागतं? सी, कसं आहे की पोलीस खात्याबद्दल एक वेगळी धारणा असते आपल्यामध्ये, की एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी तिथे अनुभव मिळेल असं वाटत असतं. पण तिला पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर जे अनुभव येतात, म्हणजे इवन पोलीस स्टेशनला पोचायचं कसं हेही तिला माहिती नसतं. मग ती रिक्षामध्ये बसते, मग रिक्षामध्ये तिला रिक्षावाला नीट पोचवेल का इथपासून काळजी असते. ती विचारत विचारत जाते रस्त्यात, विचारत विचारत पोलीस स्टेशनला पोचते. मग ती पोलीस स्टेशनला उशिरा पोचते. उशिरा आल्यानंतर तिचे वरिष्ठ तिला दम देतात की तू असं का केलंस, हे तिला कळत नाही. ते आणि ना ती मनाने खूप वेगळी आहे. आधी म्हटल्याप्रमाणे मेडिकलचा अभ्यास करत होती, शिवाय पोलीस आहे. तर अशा काही घटना घडतात त्याच्यातून आपल्याला कळतं, म्हणजे हे आत्ता मी सांगणार नाही की नेमकं काय घडतं, पण अशा काही घटना तुम्हाला बघायला मिळतील ना की ही माणूस म्हणून किती चांगली आहे, एक पोलिसातली माणूस म्हणून कशी व्यक्ती आहे ना, हे ह्या अख्ख्या सिरियलमधून आपल्याला कळेल, पाहायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट ना, एक ऑलवेज मी म्हणतो की पोलीस जरी आपल्या मनात पोलिसाबद्दल एक वेगळी भावना असते, त्याच्याबद्दल एक वेगळी प्रतिमा असते, पण तुम्हाला ही सिरियल पाहिल्यानंतर कळेल की पोलीस हा सुद्धा एक माणूस असतो. माणूस म्हणून काय असतो ना, हे तुम्हाला पाहायला मिळेल. हां.